जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार मी शुभम मुडके पाटील जागर जनस्थान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एका कामगाराला अमानुषपणे मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यामध्ये तिघांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे शिहडी येथे मधुकर शिंदे यांचे यश टायर नावाचे दुकान आहे या ठिकाणी त्यांनी कामगार ठेवले असताय दीपक भुसारे या कामगाराला दुकानात काम का करतो त्याचबरोबर मंगळवारी त्याला अनेक कारणं विचारून 7:45 सुमारास दीपकला सहकाऱ्यांसोबत दुकानात बसलेला असताना त्यावेळी अतिश निर्भवणे आणि दोघे जण दुकानात आले असता दीपककडे त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले दीपकने पैसे देण्यास नकार दिल्यानं संतापलेला आतिश आणि त्याचा सहकारी कुंदन याने मारहाण करण्यास सुरुवात केली लाथाबुक्यांनी बराच वेळ अमानुषपणे मारहाण करून त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून दीपकच्या डोक्यात घालण्याचा देखील प्रयत्न केला पण इतरांनी रोखल्यानं दीपकचा जीव वाचला यात तो गंभीरपणे जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दीपकने दिलेल्या फिर्यादीनुसार अतिश कुंदन आणि आणखी एका विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे पोलिसांनी लागलीच चक्रे फिरवत एकाला ताब्यात घेतल्या दरम्यान सिन्नर फाटा ते चहाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छोटी मोठी हॉटेल्स अन्य व्यावसायिक दुकान आहेत या भागात मद्यपींचा सुळसुळार देखील पाहायला मिळतो दारू पिऊन धिंगाणा घालण्याबरोबर व्यावसायिकांना देखील धमकवण्याबरोबर त्यांच्यावर हल्ल्याचं देखील प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे व्यावसायिक वर्गात सध्या दहशतीचं वातावरण निर्माण झालंय जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक रोड सातपूर MIDC परिसरात मद्यधुंद तरुणाचा मृतदेह आढळलाय सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यानंतर पोलिसांनी मृतदेह हा नाशिक जिल्हा रुग्णालयात रवाना केलाय 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 5:30 वाजेच्या सुमारास सातपूर MIDC श्यामसुंदर हॉटेलजवळ एक 32 वर्षीय तरुण मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांनी तात्काळ सातपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तात्काळ हजर होऊन ॲम्ब्युलन्स बोलवली आहे या मद्यधुंद युवकाला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केलं मात्र अद्याप तरुणाचे नाव आणि पत्ता हा पोलिसांना सातपूर पोलीस याबाबत अधिक तपास करतात यामध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या तरुणासंदर्भात काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे बघूया हा माई 2 वाजे करते आहे आणि का टाइम मी वाटे मी सो येतात आदमी सो येतात फिर बच्चा लोक बोला कोण सो येतं रे देखो करते पाणी किनी चाहिय तो देखो तो पाणी किनी ऊपर थोडं पाणी किनी डाल दिया और कपडे मी साफ किया और बच्चा लोग बोला सर इधर नीचे बोनी डाल के इधर नीचे तुलाने तुलाने के बाद में इधर सातपुर अपना पुलिस चौकी में फ़ोन किया बाद में इसमें अपना 108 में फ़ोन किया बाद में गाड़ी आके लेके गए कितना देर से आई 108 गाड़ी नंबर हाँ 108 गाड़ी नंबर कितना देर से आई कम से कम बोलेगा तुम्हें एक आधा घंटा के बाद में जागर जनस्थान साठी भूषण जैन सातपुर येवल्यात 7 डिसेंबर गुरुवार रोजी मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर दिशेकडून येवला शहराच्या दिशेने येत असलेला छोटा हत्ती पिकअप हे वाहन गंगा दरवाजा भागात नादुरुस्त झाला होता या वाहनातील इस्मानी पोलिसांच्या व गोरक्षकांच्या धास्तीने वाहनातील गोवंश खाली उतरवत असताना काही गोरक्षकांच्या निदर्शनास आली या घटनेनंतर तात्काळ पोलिसांना या गोरक्षकांनी संपर्क साधला पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतले मात्र तोपर्यंत संशयित आरोपी हे फरार झाले होते दरम्यान रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी सागर वागावकर बाबा पवार गणेश पवार अंकुश हेबाडे आदींनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गोवंश व नादुरुस्त वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली आहे या प्रसंगी परिसरातील गोरक्षकांची देखील पोलिसांना मोठी मदत झाली आहे यामुळे तब्बल 3 गायींची ही सुटका झाली आहे या संपूर्ण गायी
या कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची देखील माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखरे येवला. हिरवी आपण नेहमीच म्हणत असतो की पोलीस हे घटनास्थळी नेहमी उशिरा दाखल होता, मात्र येवला तालुका पोलीस त्याला अपवा ठरले. गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. बुधवारी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला नांदगाव रस्त्यावर चोरी लुटमारीच्या घटना म्हणून कुप्रसिद्ध संवेदनशील भाग मनोबाई घाटाची ओळख आहे. या भागात महिन्यापूर्वी एक मोठा दरोड्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी सोहिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या आदेशांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस कॉन्स्टेबल गंगासागर बनकर, पोलीस शिपाई गणेश बागुल, सचिन बनकर, आबा पिसाळ आदींचं पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकाला आयसर कंपनीचा एक मालवाहू ट्रक संशयितरित्या आढळून आला होता. या ट्रक चालकाला पोलीस पथकानं थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ट्रक जोरात पळवत पोलिसांच्या पुढे घेऊन हा ट्रक चालक गेल्यानंतर पोलिसांना अधिक संशय आल्यानं 2 ते 3 किलोमीटरचा पाठलाग करून सिने स्टाईल पद्धतीनं ट्रकला पोलिसांनी अडवलं. या ट्रकमधील 7 दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पोलीस पथकानं संशयित आरोपी रामय्या पाण्या पवार राहणार पारती वस्ती तरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव, तसेच शंकर पवार राहणार खामरकरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव या दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून माल ट्रकचा दरोडा टाकण्याचं साहित्य, लोखंडी कामी स्क्रू ड्रायव्हरची तसेच मिरची पूड असा एकूण 20,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींची अधिक माहिती केली असता राम्या पवार या आरोपीवर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल असून दुसरा आरोपी शंकर पवार याच्यावर धाराशिव जिल्ह्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे करत आहेत. 5/12/2023 रोजी सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुपारपासूनच आमचं पथक अवैध धंद्यांवरती कारवाई करण्यासाठी बाहेर होतं. आम्ही सुद्धा दुसऱ्या बाजूला अवैध धंद्यांच्या कारवाईसाठी बाहेर होतो. त्या दरम्यानमध्ये मी नगरसूरच्या पाठीमागे असताना मला एकाने माहिती दिली की मुळाबाई घाट आहे नगरसूर ते राजापूर जाणाऱ्या रोडवरती त्या रस्त्यावरती 2 ट्रक जरा संशयास्पद वाटत आहेत, ही याची खात्री करा म्हणून तिकडं त्या बाजूला जे पथक होतं राजापूरच्या बाजूला API शिंदे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल सचिन बनकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल यांना सांगितलं की आपण तिथं जाऊन त्याची खात्री करा. तर ते आमचं पथक तिथं पोचताच त्या ट्रकमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांनी पळापळ चालू केली आणि पळापळ चालू केल्यानंतर ते डोंगराच्या बाजूने पळाले. ही माहिती आम्हाला पण त्यांनी दिली. नंतर आम्ही सुद्धा त्यांच्या मदतीला गेलो. मदतीला गेल्यानंतर नगरसूलच्या पुढचा जो डोंगर आहे मुळाबाईच्या घाटावरच्या घाटावरती ते डोंगर आहे त्या डोंगराच्या दिशेने ते सगळे जवळपास 7 ते 7 चोर त्याच्यामध्ये होते ते सगळे पळाले. पळानंतर त्यापैकी स्थानिक नगरसूलच्या सुद्धा नागरिकांनी आम्हाला मदत केली. 2 चोर आम्ही त्या ठिकाणी पकडलेले आहेत आणि ते 2 चोर रामा पाण्या पवार हा राहणार पारधी वस्ती तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव आणि दुसरा शंकर शिवाजी पवार वय 23 वर्ष राहणार खामकरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव असे ते 2 हे चोर आहेत आणि हे अट्टल दरोडेखोर आहेत. यांच्यावरती आता जो रामा पाणी पवार आहे याच्यावरती गंभीर स्वरूपाचे महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये विविध प्रकारचे जवळपास 17 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे आणि हा जो शंकर पवार आहे याच्यावरती सुद्धा दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. यातील जे दरोडेखोर पळाले आहेत ते अट्टल गुन्हेगार आहेत आणि त्यांची गुन्हे करण्याची कार्यपद्धती अशी आहे की आम्ही ज्या 2 ट्रक त्या पकडलेल्या आहेत त्या 2 ट्रकमध्ये जवळपास 200 ड्रम त्यानंतर पेट्रोल पंपावरनं पेट्रोल चोरण्यासाठी वापरण्यात येणारा मोटार पंप त्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पाईप असं सर्व ऐवज आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि तो ताब्यात घेऊन या दोन्ही आरोपींना आम्ही गुन्हे दरोड्याची तयारी याखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांचा पुढील तपास चालू आहे. दिनांक 11/12/2023 पाळत म्हणजे 5 दिवसाची त्यांना पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे. येवला पोलिसांच्या या कामगिरीनंतर संपूर्ण जिल्ह्यात येवला पोलिसांचं तोंड भरून कौतुक केलं जात आहे. मात्र असेच अनेक ठिकाणचे गुन्हे देखील उघडकीस आणण्यासाठी पोलीस कुठेतरी कमी पडताय. मात्र चोख बंदोबस्त आणि यशस्वीरित्या केलेल्या कामांमुळे पोलिसांची उन्नती पुन्हा एकदा बघायला मिळते.
जागर जनस्थान साठी सचिन वखारे येवला। निफाड तालुक्यातील दाताने व जिव्हाळे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे। ओझर सुकिने रस्त्यावरील दाताने व जिव्हाळे या दोन्ही गावांच्या वतीने हे साखळी उपोषण आंदोलन सुरू झालंय। दोन्ही गावातील मराठा समाज बांधवांचा यात सहभाग बघायला मिळतोय। मराठा समाजाचे नेते मनोज जरंगी पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देण्यात आले असून त्यांच्या मागणीच्या समर्थनार्थ या आंदोलन सुरू करण्यात आलंय। यावेळी मराठा समाज बांधवांनी आंदोलकांकडे लक्ष वेधण्यासाठी हरिनामाचा गजर सुरू केलाय। वारकरी बांधवही या साखळी उपोषणामध्ये सहभागी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड। या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक, बघत रहा जागर जनस्थान। जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा, सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। ड्रग्स माफिया ललित पान पाटील याचा भाऊ भूषण पान पाटील व साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा नाशिक पोलीस घेणार आहे। त्यामुळे नाशिकच्या शिंदे गावातील MD गोदाम प्रकरणी चौकशी सुरू आहे। या दोघांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथक मंगळवारी पुण्यात दाखल झालं होतं। तेथील ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही संशयितांना नाशिकमध्ये चौकशीसाठी आणलं आहे। ऑक्टोबर महिन्यात मुंबई व नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गावात छापा टाकून MD कारखाना व गोदाम उघडकीस आणला। सखोल चौकशीत कारखाना व गोदामाचे व्यवहार हा ललितचा भाऊ भूषण पान पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याचं उघड झालं होतं। मात्र मुंबई पोलिसांकडून ताबा घेतलेल्या संशयित शिवा अंबादास शिंदे याने देखील नाशिक पोलिसांना चौकशीत माहिती दिली आहे। त्यामुळे मुंबई पुणे पोलिसांच्या तपासानंतर भूषण व अभिषेकचा नाशिक पोलीस ताबा घेत आहे। दोघांच्या चौकशीतून MD कारखाना कसा आणि केव्हा सुरू केला, गोदामाबाबतची माहिती, किती प्रमाणात MD तयार केले गेले, MD विक्रीतून आलेल्या पैशांचे व्यवहार व गुंतवणूक, तसेच MD पुरवठा कुठे आणि कोणाच्या माध्यमातून केला गेला याचा तपास आता नाशिक शहर पोलीस करत आहे। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। नाशिकची सिटीलिंक सेवा ही 100 कोटींच्या तोट्यात असताना आता केंद्र शासनानं नाशिक पालिकेसाठी PM बस सेवा योजनेच्या नावाखाली 100 इलेक्ट्रिक बस मंजूर केल्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळालंय। इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण कमी होणार असले तरी एकदा का या बस सुरू झाल्या की प्रत्येक किलोमीटर मागे भाडे ठेकेदाराला फायदा हो ना हो द्यावेच लागणार आहे। वाहतूक व्यवस्था पालिकेला बंधन नसल्यामुळं उगाच बस सेवेचा तोट्यांचा भूर्दंड माथी येणार असून अशा या परिस्थितीत रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत समस्यांसाठी निधी उपलब्धतेची कसरत करावी लागणार आहे। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्यामुळं राज्य परिवहन मंडळाचे तोट्यातील बस सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या कारणाखाली नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल व त्यामुळे प्रदूषण देखील घटेल असा आशावाद फडणवीस यांचा होता। मात्र बस सेवेचे मॉडेल निश्चित असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या फायद्याचे धोरण स्वीकारल्यामुळे 2 वर्षांमध्ये 250 सिटीलिंक 100 कोटींचा तोटा महापालिकेला सहन करतोय। मात्र बस सेवा वादात असताना 250 बसेसचे अनेक मार्ग तोट्यात असताना आता 100 इलेक्ट्रिक बस सिटीलिंकच्या ताब्यात येणार आहे।
ही बातमी आनंदाची जरी असली तरी उद्या या बसेस ज्या मार्गावर धावणार आहे त्या ठिकाणी तोटा झाल्यास त्याचा मोठा फटका महापालिकेच्या तिजोरीवरच बसणार आहे. यामुळे नाशिककरांना या संपूर्ण बस सेवेचा फायदा होतो की तोटा होतो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. चांदवड तालुक्यातील परसुल गावात एकाच वेळी पती पत्नीचा अकस्मात मृत्यूची घटना घडली. मात्र यांच्या पश्चात एकुलती एक 6 वर्षाची मुलगी आहे. त्यानंतर त्यांची 70 वर्षाची आई देखील आहे. मात्र ही 70 वर्षाची आई निराधार झाली असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ही माहिती भाऊसाहेब चौधरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा महिला प्रमुख रोशनी कुंभार्डे यांच्या मार्फत अभिषेक चौधरी आणि नवजात निश्चित यांच्या समवेत चांदवड तालुक्यातील परसुल गावात त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. एक पाल्य सरकारी योजना व आईसाठी निराधार योजना चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार असल्याचं देखील आश्वासन दिलं आणि त्यांना आर्थिक स्वरूपात देखील मदत केली आहे. जागर जनसांसाठी देविदास जाधव, चांदवड. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर जमणाऱ्या लाखो भीम अनुयायांसाठी शिवसेनेच्या वतीनं दरवर्षी विनामूल्य भोजन व्यवस्था केली जाते. आज देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतलाय. मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या वतीने गतवर्षीपासून ही सेवा सुरू केली आहे. यंदा या सेवेचे दुसरे वर्ष चैत्यभूमीजवळील मैदानात मंडव टाकत ही सेवा पुरवण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच येथे येऊन भोजन घेणाऱ्या अनुयायांची देखील संवाद साधत त्यांची अस्थेने विचारपूस केली आहे. दादर शिवाजी पार्क येथील सभागृहात महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या बौद्ध भिक्खूंची निवासाची सोय करण्यात येते. या ठिकाणी शिंदे यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. या ठिकाणी शिंदे यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळ्यांसह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल, चैत्यभूमी सेवा समितीचे नागसेन कांबळे, प्रकाश कोटवाणी, तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि हजारो अनुयायी उपस्थित होते. जागर जनसांसाठी भूषण जैन, दादर, मुंबई. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा, सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पोलीस दलातील सेवानिवृत्त तसेच नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्ध विहाराच्या पुनर्निर्मितीचे शिल्पकार प्रज्ञासागर तथा श्यामराव भोसले यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना अन्नदान आणि नागरिकांचा जीव वाचविणारे सुयाजी राजेंद्र आचारी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. देवळेली गाव मालधक्का रोड येथील गौतम छात्रालयामधील विद्यार्थ्यांना अन्नदान आणि सुसाराज राजेंद्र आचार्य यांना पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी 5 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्यामराव भोसले गेल्या 16 वर्षापासून सतत आपला वाढदिवस हा गौतम छात्रालयाच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करत असता श्यामराव भोसले यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज देखील केलाय. त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन केलंय. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर श्यामराव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. गेल्या 25 वर्षांपासून आपत्कालीन तसेच पूर परिस्थितीत शेकडो जणांना जीवदान देणारा देवळालीतील जलदूत औलिया सुसाराज राजेंद्र आचारी यांना सद्दम टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे जीवन रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर
त्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, त्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, त्या राजाचं नाव गाजते माझ्या किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते माझ्या किल्ल्याच्या दगडावर। आज आमचे श्यामदादा उर्फ प्रज्ञासागरजी भोसले धम्म उपासक आणि अतिशय मनमिळव व्यक्तिमत्व, ज्यांनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपलं नाव प्रचंड गाजवलेलं आहे, क्राईम ब्रँच हे पूर्ण युनिट हँडल करणारे एकमेव तिथले पोलीस कर्मचारी होते, अशी त्यांची एक मोठी ओळख आहे नाशिकमध्ये। आणि नाशिक बुद्ध नाशिक रोड बुद्ध विहाराची स्थापना करण्यात ज्या श्यामभाऊनी पूर्ण आपलं जीवन त्याच्यात पूर्ण व्यस्त केलं आणि ते सक्सेस करून दाखवलं, अशा आज आमच्या श्यामभाऊंचा 60वा वाढदिवस आहे। तर त्या 60व्या वाढदिवसानिमित्त आमचं नाशिक दलित शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि श्यामभाऊ, तुमचं उर्वरित आयुष्य पण असंच समाजासाठी व धम्मासाठी कायम राहावं। तर आज नाशिकमध्ये किंवा पुण्याला असो, श्यामभाऊंनी जर ज्या भंतेजींना ठरवलं, थायलंडचे मोठे भंतेजी आर्यवंशी गुरुजी श्यामभाऊंच्या एका शब्दावर ते इथे येतात, म्हणजे एवढी मोठी ओळख असलेले श्यामभाऊ, आज त्यांनी पण त्यांचा वाढदिवस करायचं ठरवलं तर ते मोठ्या प्रमाणे करू शकत होते। आज त्यांनी नाशिकमध्ये कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करू शकत होते, पण तो माणूस कंप्लीट धम्माचा असल्यामुळे त्यांनी आज आपलं हे मुलांचं वसतिगृह निवडलं आणि त्याच्यातच त्यांना मोठा आनंद भेटतो। तर असे 16 वाढदिवस इथे सलग करतायत ते, तर असे आमचे सांभव, अशा व्यक्तीला खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो आणि लाभणारच याची मला खात्री आहे। आणि सुख समृद्धी नेहमी त्यांच्या आजूबाजूला राहो आणि त्यांच्या परिवाराचं पण सुख त्यांना नेहमी मिळत राहावं, हीच मी का मनोकामना करतो आणि धन्यवाद। जय भीम। यावेळी रमाबाई वसतिगृहाचे अध्यक्ष कॅप्टन कृणाल गायकवाड, संसरी गावचे माजी सरपंच बाळासाहेब गुरसे, गौतम छात्रालयाचे अधीक्षक दिगंबर हडस, सदस्य दिलीप खारे, भास्कर पवार, सिद्धार्थ भोसले, अभिजित भोसले, शंकर सोळंके, तेजस साळवे, विजय निकम, शंकर बेनकुळे, प्रियंका भोसले, सुरेखा भोसले, महेश्वरी भोसले, सुनंदा खारे, सूक्ष्मा तपासे, संगीता रुपवते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने यावेळी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। नाशिक महानगरपालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम निधीतून इटली येथून 33 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या बहुप्रतीक्षित यांत्रिकी झाडूद्वारे सोमवारपासून शहरात स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे। हे झाडू मागील महिन्यातच महापालिकेला देण्यात आले होते, मात्र प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर यांत्रिकी विभागाकडून झाडांची चाचणी घेण्यात आली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। यांत्रिकी झाडू खरेदी करण्यासाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आले। नाशिक महापालिका महासभेने 20 ऑगस्ट 2021 राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या अंतर्गत 6 विभागात 33 कोटींचे 4 यांत्रिकी झाडू खरेदीचा निर्णय घेतला होता। याच 5 वर्ष देखील देखभाल दुरुस्तीचा समावेश होता, मात्र या झाडूच्या खरेदीसाठी 2023 कार्यारंभचे आदेश देण्यात आले होते। नाशिक शहरात 2150 किलोमीटर लांबीचे रस्ते असून या यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून शहरातील प्रतिदिन 160 किलोमीटरचे रस्ते हे स्वच्छ केले जाणार आहे। एका यांत्रिकी झाडूसाठी 2.6 कोटी रुपये, याप्रमाणे एकूण 12.36 कोटी रुपये निव्वळ झाडू खरेदीसाठीचा खर्च होणार आहे। त्यानंतर यांत्रिकी झाडू पुरवठादार कंपनीकडे पुढील 5 वर्ष यंत्र चालवणे, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ आदींची जबाबदारी असणार आहे। यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याला 5,85,700 रुपये खर्च हे संबंधित पुरवठादारास देणार आहे। नाशिक शहरातील सर्व विभागात आउटसोर्सिंगच्या माध्यमातून रस्ते झाडलूट होते, त्यासाठी 3 वर्षांसाठी 75 कोटी रुपये खर्च करण्यात येतात। यांत्रिकी झाडूमुळे महापालिकेचा खर्च वाचणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। पुरवठादाराने ऑक्टोबरमध्येच महापालिकेला झाडू पुरवले, त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया करणं व यांत्रिकी विभागाकडून झाडांची चाचणी, यामुळे अनेक ठिकाणच्या बाबींची पूर्तता झाल्यानंतर हे झाडू प्रत्यक्षात सोमवारपासून शहरातील रस्ते झाडण्याचं काम करू लागले। यांत्रिकी झाडूने सध्या नाशिक शहरातील अशोकस्तंभ ते गंगापूर गाव, मुंबई नाका ते अशोकस्तंभ, CBS ते कॅनडा कॉर्नर, कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट, त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव, गडकरी चौक ते तिडकी कॉलनी, चांडक सर्कल ते मुंबई नाका,
महात्मा गांधी रस्ता, मेन रोड, नेहरू उद्यान, शालीमार, पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा या ठिकाणी ही स्वच्छता या यांत्रिकी झाडूने बघायला मिळणार आहे. मात्र येणाऱ्या काळात नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल कोटींची ही गुंतवणूक नाशिक शहरांसाठी आणि नाशिककरांसाठी किती महत्त्वाची ठरणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. निफाड तालुक्यात गेल्या 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, कृषी पंपांचे वीज बिल माफ करावे, पीक कर्ज त्वरित मिळावे या व इतर मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं निफाड येथील शांतीनगर त्रिपुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. आज निफाड येथील शांतीनगर त्रिपुलीवर रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली होती. रास्ता रोकोमुळे नाशिक औरंगाबाद रोड, निफाड पिंपळगाव बसवंत रोड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या रास्ता रोको निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले, बहुसेब भवर, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय कुंदे, नगरसेवक सागर कुंदे, माजी नगरसेवक देवदत्त कापसे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय. या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निफाडच्या नायब तहसीलदार सुजाता वायाळ यांना दिले. पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. जागर जनस्थानासाठी योगेश सगर, निफाड. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आनंद सोनवणे, मनपा विभागीय अधिकारी योगेश रक्टे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमुत, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, गजेंद्र पाटील, तृप्ती सोनवणे समवेत सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, मोहन अडंगळे, संजय साबळे, अर्जुन पगारे यांसह इतर मान्यवर देखील उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातमीनुसार आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.